आणि मीरा मध्ये काल आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण केली असल्याची घटना घडली यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अभियंता शुभम पाटील आणि संजय सोनी यांनी काशीमिरा पोलीस ठाण्यामध्ये आमदार गीता जैन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आमदार गीता जैन यांची चौकशी करून ऑन ड्युटी असताना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे आणि कालच्या या संपूर्ण घटनेबाबत अपक्ष आमदार गीता जैन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी मॅडम सांगा की काल नेमकं काय झालं आणि असं काय का वाटलं एकदम तुम्ही त्या अभियंताला चार चौकामध्ये मा थोबाडीत मारली बघा मी अभियंताला बोलवलं त्यांना हे सांगायला की आता बिल्डर आणि त्या माणसाचं भेटलं आहे बिल्डरने सांगितलं आहे जे नुकसान होणार आहे जे झालेलं आहे सॉरी घरचं ते मी भरून देते त्याचं घर मी नवीन करून देते तोही अग्री झालेला की जे एक्स्ट्रा पार्ट आहे तेव्हा तुम्ही तोडून माझं घर बनवून द्या मी परत सांगितलं की आता तुम्ही परत कारवाई करायला येऊ नका आणि त्यासाठीच मी बोलवलं होतं कारण मी पंधरा तारखेला पण त्यांना सांगितलं की हे दोघांचा आपसात समजुती झालेली आहे तुम्ही प्लीज काय कारवाई करू नका तसंही ते नियम बाह्य आहे आणि आत्ताही करू नका तरी पंधराला परत गेलेले माणसं परत सोळाला येतात तीन मिनिटात घर तोडतात तरी मी शांततेत त्यांना सांगायला गेले ते आत्ता अजून नुकसान करू नका तर थोडीशी तिथे महिला जी होती ज्यांच्यावर जे अत्याचार झालेला त्यांना घिसटून बा केस खेचून बाहेर काढलेलं लहान मुलाचं इथे होठ सुजलं त्याला लागलेलं तर ते रडत रडत दाखवत होती मला की आता ते महिला आहे तर संवेदना असते एखादी महिला आमदार तिथे गेल्या म्हणून तर ते दाखवत होते की बघा आम्हाला असे असे अत्याचार केले आणि हा जे शुभम पाटील आहे ते त्या महिलावर असे एक असं आपण सांगतो ना खिल्ली उडवत हसत हसत होता तर ते एक स्पॉन्टेनियस माझा राग होता मला तेव्हा काहीच आठवलं नाही का कायदा काय कायद्याचं नक्कीच उल्लंघन झाला आहे आणि मी त्यासाठीही तयार आहे मी सांगितलं की त्यासाठी कानुनन जे काही कारवाई असेल समोर जायला मी तयार आहे बट झालं ते मी अंडू करू शकत नाही जे झालं तेही कबूल करते पण एक अजून सांगते की असे माणसाला मारायचं मला जरा पण दुःख पण नाही आहे याबाबत काय बातचीत झाली मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालेलं का भेटणार आहात का तुम्ही आ मी जाऊन भेटणार आहे पण आज कदाचित मुख्यमंत्रीचे कार्यक्रम खूप बिझी आहे शेड्यूल बिझी आहे तर आज नाही तर उद्या जाऊन मी भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे का आमच्याकडे हे जे अधिकारी आहे ज्यांची बदली आठ महिन्याआधी झाली आणि तरी त्यांनी हे पद सोडलं नाही आहे त्यांना परत रुजू व्हायचं काहीच लेटर दिलेलं नाही आहे आणि आमचा इथून त्याला रितसर पगार जातो आहे त्याला प्रभाग ऑफिसर म्हणून नेमला जात आहे आठ महिना आधी त्याची बदली झालेली आहे मी आपल्याला कागद दाखवणार ते बदली झालेल्या माणसाला काय हक्क आहे की इथे एखाद्या अधिकृत घर तोडायचा आणि तेही जेव्हा पावसाळं असते तेव्हा प्रभाकर कुडालकर एबीपी माझा मीरा रोड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट